शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोकण कृषी यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे. हवामान पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभाग मुंबई द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार 18 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान पालघर जिल्ह्यात वातावरण पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 5 दिवस आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवस कमाल तापमानात वाढ होऊन 34 ते 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. विस्तारित श्रेणी हवामान. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार दिनांक 22 ते नोव्हेंबर 27, 2023 दरम्यान कोकण विभागात कमाल तापमान व किमान तापमान सरासरी एवढेच राहण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला. योग्य पाणी व्यवस्थापन हा रब्बी पिकांच्या उत्पादनातील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन चा वापर करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे कमी पाण्यात कमी वेळेत कमी विजेत अधिक क्षेत्रावर पिकाची लागवड करणे सहज शक्य होते. संदेश. कमाल तापमान वाढत असल्यामुळे भाजीपाला फळपिके आणि रोपवाटिकेमध्ये गवत अथवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्याने पाण्याची बचत करू शकतो. कृषी सल्ला. भात. पुढील 5 दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता असल्याने तयार झालेल्या गरव्या भापिकाची वैभव वेळाने कापणी करून घ्यावी आणि भात कापणीसाठी कापणी यंत्राचा वापर केल्याने कमी वेळात जास्त काम होईल व मजुराचे श्रमही कमी होतील. मळणी झाल्यानंतर साठवणी अगोदर 2 ते 3 उन्हे देऊन दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12% होईपर्यंत भात वाळवावा. नंतर कोरड्या स्वच्छ व सुरक्षित जागी धान्याची साठवण करावी. भात पिकाच्या कापणीनंतर नांगरट करून काडी कचरा घसकटे गोळा करून नाश करावीत जेणेकरून किडींच्या व रोगांच्या नियंत्रणास मदत होते. नागली. पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने तयार झालेल्या नाग पिकाची कणसे वेळाने कापून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे आणि वाळल्यानंतर मळणी करावी. वाल चवळी. चवळी व वालाची भात कापणी नंतर जमिनीच्या अंगोलितावर विना मशागत पेरणी करण्यासाठी भात काढणी नंतर कोणतीही मशागत न करता टोकण पद्धतीने 2 ओळीत 30 बाय 15 सेमी अंतर ठेवून पेरणी करावी. वालाच्या पेरणीसाठी प्रति हेक्टर 30 ते 40 किलो बियाणे वापरावे आणि चवळीसाठी प्रति हेक्टर 15 ते 18 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी व यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रति 10 किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी आणि बियाणे सावलीत सुकवावे. रायझोबियमची बीजप्रक्रिया केल्यामुळे मुळावरील गाठीची संख्या वाढून नत्राचे स्थिरीकरण जास्त प्रमाणात होते व उत्पन्नामध्ये सुमारे 10 ते 12% वाढ होते. तूर. फुलोरा अवस्थेत असलेल्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून किडीच्या अळ्या शेंगांना छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे आठवून दाणे खाते. मोठ्या अळ्या दाणे पोखरून खाऊन शेंगांचे नुकसान करते, त्यासाठी पिकाचे निरीक्षण करत राहावे. या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनड्रोनिलीपोल 18.5.3 मिली किंवा स्पिनोसॅट 45% प्रवाही 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा. पालवी. फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर मिजमाशी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने या किडीपासून संरक्षण करण्यासाठी डेल्टा मेथ्रिन 2.8% प्रवाही 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पालवीवर फवारणी करावी. नारळ. नारळ बागेत गेंडा भुंगा सोंड्या भुंगा आणि इरिओफाइट किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेची नियमितपणे साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच गेंडा भुंगा व सोंड्या भुंगा नियंत्रणासाठी बागेमध्ये 1-2 याप्रमाणे समूहगंध सापळे लावावे. गेंडा भुंगा हा शेंड्यामध्ये येणारा नवीन कोंब खातो आणि या भुंगाची पैदास शेणखताच्या खड्यात होत असल्याने अशा खड्यात दर 2 महिन्यांनी 1.5% क्लोरोपायरीफॉसची भुकटी मिसळावी. सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाही. सोंड्या भुंगा किडीच्या आळ्या माडाच्या खोडातील मऊ गाभा खाऊन खोड पोखरतात. या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या खोडातून ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्त्राव वाहतो. याच्या नियंत्रणासाठी शक्य असतील तेवढ्या अळ्या कोयत्याच्या सहाय्याने काढून टाकाव्यात पण झाडाला जखम करू नये. जखम झाली तर त्यावर बोर्डोपेस्ट लावावी.
इरिओफाइट किडीच्या नियंत्रणासाठी 1% कडुनिंबयुक्त कीटकनाशक 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून नारळाच्या घडावर फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व कीडग्रस्त फळे काढून नष्ट करावी. नारळ बागेत काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून किडीच्या आळ्या पानांच्या खालच्या भागावर जाळी तयार करून पानांतील हरितद्रव्य खाल्ल्यामुळे पाने करपल्यासारखी दिसून येतात. किडीच्या नियंत्रणासाठी किडलेली पाने काढून नष्ट करावीत आणि किडीच्या जैविक नियंत्रणासाठी गोनिओजस नेफिटिडिस या परोपजीवी कीटक 20 प्रतिझाड किंवा ब्रेकॉन परोपजीवी कीटक 30 प्रतिझाड या प्रमाणात बागेत सोडावेत. परोपजीवी कीटक सोडण्याच्या 15 दिवस आधी व नंतर कीटकनाशकांचा वापर करू नये. नारळावर स्पाग्रर लंग व्हाइट फ्लायचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 50 मिली कडुलिंब तेल करंज तेल प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच पानावर पडलेली काळी बुरशी घालवण्यासाठी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारावे. काजूच्या नवीन फुटलेल्या पालवीवर ढेकण्याचा म्हणजेच ती मॉस्किटो बग आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे नियमितपणे लक्ष असावे. या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी पालवी फुटण्याच्या वेळी करावी. मिरची भाजीपाला टोमॅटो वांगी व मिरची पिकांची रोपे लागवड योग्य झाली असल्यास पूर्ण लागवड करावी. पूर्ण लागवड करते वेळी रोपे डायमिथोएट 1 मिली प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवावी. लागवड सरीवर आंब्यावर 60 सेमी अंतरावर करावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. टोमॅटो वांगी मिरची पिकांमध्ये सूत्रकृमी व फळ कोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पूर्ण लागवड करताना पिकाभोवती झेंडूच्या सापळा पिकाची लागवड करावी. वेलवर्गीय भाजीपाला दोडका कारली यासारख्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी मातीचे उंचवटे करून त्यावर मध्यभागी लागवड करावी. कारल्याच्या लागवड 1.5x0.5 मीटर या अंतरावर आणि दोडक्याची लागवड 1.5x1 मीटर इतक्या अंतरावर करावी. प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया लावतात. दोन्ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावी. बिया वरंब्याच्या बगलेत टोकाव्यात. उगवण होईपर्यंत पाणी बेताचे द्यावे. सदर कृषी सल्ला पत्रिका गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसमाळे येथील तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली आहे. शेतकरी बंधूंनो, अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.